हरिओम श्रीराम अंबाजी, माझं नाव संजय सिंह चौधरी, कोल्हापूर केंद्र। माझा अनुभव सांगायचं म्हटलं, 2 वर्षापूर्वी मी पुण्याला कामकाज करत होतो आणि काही आजारी होतो, पण त्या कारणास मुंबईला आलो होतो। पण माझं शेवटी असं ठरलं की आम्ही पुण्याचं सगळं कामकाज बंद करून इकडे मुंबईलाच येणार होतो परत। पण मी असं ठरवलं की आपण तिकडे जाऊन सगळं सामान एकदा इकडे घेऊन येऊ। पण जेव्हाच आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल आणि ती होऊन द्यायची नसेल, तर प्रत्येक वेळेस आपल्याला एक संकेत द्यायचा प्रयत्न करतो की तू आज हे करू नको किंवा तू हे इकडे जाऊ नकोस। तर त्या दिवशी मी आजारी असताना सुद्धा आई बोलले की नाही, आपण जाऊ आज, तर पुण्याचं काम कम्प्लीट करून घेऊ। म्हणून आम्ही इथून घरातून निघालो पुण्याला जायला। इथून जायला निघालो म्हणजे आम्हाला जी पुण्याला जायला ट्रेन पकडायची होती ती त्या दिवशी काय करणार आमच्याकडून मिस झाली ट्रेन। तरी आम्ही नंतर म्हटलं आम्ही बसने जाऊ। बसने म्हटलं आता दादरला जाण्यापेक्षा म्हटलं बसने दादरवरून बसला बाहेर पडायला खूप वेळ लागेल, म्हणून आपण बेलापूरला जाऊन बेलापूरपासून आपण बस पकडूया। तर आई म्हटलं ठीक आहे चालो। पण पुढे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की स्टेशनला उभं असताना की पुण्याला ज्या रूममधून आम्हाला सगळं सामान घ्यायचं आहे त्या रूमची मी चावीच विसरून गेलो। मग आई बोलली की आम्ही पुढे जातो, पुढे जाऊन बेलापूरला थांबतो, तू ये मागून। पण काही कारणासमोर ते आम्हाला जे जे कार्य करायचं होतं ते लवकर काही घडे नसते। शेवटी मला ती चावी भेटली, मी बेलापूरला गेलो। आम्हाला हाताजवळ अशी आलेली बस ती आता आम्ही पकडणार ती निसटून गेली। म्हणून आम्ही दुसरी बस आली मागून एसटी, आम्ही त्याच्यामध्ये बसलो। थोड्या वेळ सगळं नॉर्मल चाललं होतं, पण थोड्या वेळ जाणवत जसं काय असं वाटायला लागलं की आज हा ड्रायव्हर ज्या पद्धतीने गाडी चालवतोय हे काही योग्य दिसत नाहीये। म्हणजे हा कुठेतरी काहीतरी आज कुणाचं तरी काहीतरी वाईट करेलच किंवा आमचं तरी काहीतरी वाईट करेल असं माझ्या मनात इच्छा। आणि 2 सीट सोडून माझी आई सुद्धा बसली होती, तिच्या सुद्धा डोक्यात एकूण माहित नाही काय झालं, तिच्या डोक्यात सुद्धा हेच प्रश्न यायला लागला। पण आपण शेवटी म्हणतो ना जो तारणारा असतो तो आपला कधीच पाठ सोडत नाही। मी असंच त्या एसटीच्या खिडकीला डोकं लावून झोपलेलो होतो आणि तिथे असं झालं की त्या खिडकीजवळ एक छोटीशी खाच होती। आपण एसटीचं खिडकी उघडायला जे अॅल्युमिनियमचा हँडल असतो तो अॅल्युमिनियमचा हँडल सारखं माझ्या डोक्याजवळ असं लावत होता। पण मला काहीतरी ताप आलं असल्यामुळे मी त्या दिवशी जरा थोडस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते असा हात लावून त्याला झोपू गेलो होतो। आणि गाडी पनवेल डेपोमध्ये एंट्री केली, मला असं वाटलं की इथे मला ना खूप त्रास होतोय, इथे पाय पसरायला मला व्यवस्थित जागा भेटत नाहीये। तर मी काम करतो, तर पनवेल डेपोमध्ये गाडी गेल्यानंतर ना ड्रायव्हरच्या शेजारी ती जागा जी आहे ती तिथे जाऊन मी बसतो, म्हणजे मला तिथे आरामशीर बसते। पण जाणून काय झालं, मला त्या सीटवरून नंतर उठायचं म्हणजे मनच केलं नाही। तिथे बसायला मी असं उठेल जाईल तेवढं एक माणूस येऊन तातडीने तिथे बसलो त्या सीटवर। म्हटलं जाऊ दे, आपल्या नशिबे तिथे व्यवस्थित बसणं नाहीच, आपण इथेच बसूया, त्या कोपऱ्यामध्येच बसूया। माझ्या शेजारी आमचे एक सहकारी आमच्याबरोबर बसलेले होते आणि तिथून पुढे पनवेल डेपोमधून गाडी बाहेर पडली। पनवेल डेपोमधून गाडी बाहेर पडल्यानंतर तो ड्रायव्हर म्हणजे आम्हाला काही समजेनच, म्हणजे 10 मिनिटांपूर्वी माणूस व्यवस्थित गाडी चालवत होता, आता याच्याला अचानक याला असं काय झालं की बाबा हा एक छोटीशी जागा जरी पुढे आली तरी हा म्हणजे ओव्हरटेक करायला पाहताना म्हणजे खूप विचित्रपणे गाडी चालवायला लागला। मी म्हटलं बापुरा हे काय मला काही योग्य दिसत नाही, मी त्यापेक्षा काम करतो, मी थोडं वेळ पडतो असं डोळ्यात झोपलो होतो। आणि 10 मिनिटं असं माणूस तर पुढे पुढे जातो ना माझा डुकला लागायला। आणि असा आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला की एसटी आमची एक 15 फूट खाली खड्ड्यात जाऊन अशी आडवी पडली। आणि सुदैवानं असं झालं की समोरून कोणती गाडी नाही किंवा काय नाही, जर त्या क्षणी एखादी गाडी समोर जर आली असती तर हा अपघात एवढा भयानक एवढा विचित्र झाला असता की म्हणजे आम्हाला कुणाचं म्हणजे काय झालं असतं याचं कल्पना नाही। आता एवढं ऍक्सिडेंट झालं मला सुचेनच नेमकी काय झालं काय झालं ते। शेवटी मी आम्ही कसं बसं उठून त्या एसटीच्या बाहेर पडलो, तर मला नंतर तेव्हा असं झालं की मला जेव्हा एसटी पडली पडताना मला फक्त एकच भाव असा आठवत आहे, मी झोपेत होतो की काय माहित नाही की मला मागून माने मागून असं कमरेला असं पकडून आणि माने मागून डोक्याला हात लावून एक कोणीतरी असं एक हात स्पर्श जाणवला की नाही, तर मला असं हे आठवत नाही की मी त्या खुर्चीला खाच काच फुटली माझ्या शेजारची, पण त्या काचचा असं एक कण म्हणा किंवा असं काय असेल की माझ्या डोक्यावर किंवा माझ्या शरीराला कुठं मला काय खरचटलं असेल ते। कसं बसं मी ते एसटीतून उठलो बाहेर आलो पाहतो, तर नंतर माझ्या लक्षात आलं की माझी आई आतमध्ये राहिलेली आहे। आई आतमध्ये मी बोलवलं गेलो की आई तू बरी आहे का, आई म्हटली मी बरी आहे, तू पहिला बाहेर जाऊन हे कर। आईला मी आईने माझ्या जवळ सीट जवळची जागा पाहिली की काचा बिचा सगळं फुटल्यात सगळ्या गोष्टी झाल्या, ती म्हणते मला तू खरं खरं सांग तुला कुठं काय लागलं का। म्हटलं आज आई मला कुठे काहीच नाही झालं, मी सगळं सुचलं। नंतर माझं लक्षात आलं की म्हणजे तो बोलताना पण की जो वाचवणारा हात होता त्याला माहित होतं की पुढे काय घडणार आहे काय गोष्टी घडणार आहे,
त्यांनी त्याच्या अगोदरच माझ्या डोक्याखाली माझ्या कमरेला त्यांनी काय करून ठेवलं होतं, म्हणजे असे घट्टी भट्टी मारून ठेवली होती मागून की मला एक त्या काचेचा एक तुटलेला क्षण सुद्धा एक कण सुद्धा माझ्या शरीरात कुठं काहीच इजा करू शकलं नाही, मला काहीच दुखू शकलं नाही. तिथे फक्त मी थोडस घाबरलो होतो पण माझ्या आईने मला तिथे धीर दिला. ती म्हटली शेवटी तोच त्याला माहित होत की काहीतरी विचित्र घडणार आहे म्हणून आज तो काही गोष्टी घडायच्या अगोदर तिथं आपल्यासाठी हजर होता. हरिओम श्रीराम अंबरनाथ.